राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 15 ऑक्टोबरपूर्वी ऊसाचं गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवरती गुन्हे नोंदवले जाणार आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची FRP ची रक्कम तातडीनं द्यावी असंही या बैठकीत निश्चित करण्यात आलंय. पुण्यात 11वी प्रवेशाची तिसरी फेरी सुरू आहे. आतापर्यंत अर्ज केलेल्या 78,141 विद्यार्थ्यांपैकी फक्त 32,884 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतलाय. पुण्यातल्या 316 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 11वीच्या 1,12,905 जागा आहेत. यावर्षी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. साताऱ्यातल्या कोयना धरणातला विसर्ग आणखी वाढवण्यात आलाय. संध्याकाळी 5 वाजल्यापासून धरणातून 45,000 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झालाय. आधी तो 38,631 क्युसेक इतका होता. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होतीय. सध्या कृष्णा नदी 11 फुटांवर आहे, तर विसर्गामुळे कृष्णेची पाणी पातळी 25 फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे वारणा धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्यानं वारणा नदी पातळीतही वाढ होतीय. नाशिकच्या गंगापूर धरणातून 4,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र शहरातल्या होळकर पुलाजवळ विसर्ग 6,500 जवळपास पोहोचलाय. त्यामुळे पंचवटीतील कुंभमेळ्यासाठी ओळखला जाणारा रामकुंड परिसर बहुतांशी पाण्याखाली गेलाय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे निळवंडे धरण हे 93% भरलंय. या धरणातून प्रवरा नदी 3,360 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. आता या पाण्याचं जायकवाडी धरणाकडे मार्गक्रमण सुरू झालंय. यवतमाळ जिल्ह्यातल्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पाणीसाठा वाढलाय. त्यामुळे इसापूर धरणाचे 2 दरवाजे 0.20 मीटरनं उघडण्यात आलेत. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे इसापूर धरण 98.51% क्षमतेनं भरलंय. धरणातून 38.91 क्युसेक पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येते. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावरील धनेगाव पंपिंग स्टेशनमधला तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती पालिकेनं दिली. बिघाडामुळे ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा 2 दिवसांपासून खंडित झाला होता. मांजरा धरणात सध्या जवळपास 92% इतका पाणीसाठा झालाय. पुढील काही तासात धरण भरण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं जोर धरलाय. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात मोठी वाढ झाली आहे. तर ऐन कापणीला आलेल्या उडीद आणि सोयाबीन पिकांना पावसाचा मोठा फटका बसलाय. उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अहमदनगरच्या पूर्व भागात 2 आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतीचं नुकसान झालं. याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानीचे पंचनामे आणि मदतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. 2 दिवसात नुकसानीची आकडेवारी मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं तनपुरे यांनी सांगितलं. सांगलीतून द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याला दुबईतील कंपनीनं तब्बल 1,36,00,000 गंडा घातलाय. या प्रकरणी दुबईतील कंपनीच्या 2 मालकांसह मुंबईतील 2 कर्मचाऱ्यांवरती विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दुबईतील फूड स्टफ ट्रेडिंग LLC ही कंपनी वेळोवेळी नवीन कंपनी तयार करून व्यापाऱ्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. नो मास्क कारवाईवरून मुंबईकर आणि क्लीनअप मार्शलमध्ये पुन्हा एकदा वादाचं एक प्रकरण समोर आलंय. नाकाखाली मास्क असल्यानं फोटो काढल्यावरून क्लीनअप मार्शलला मारहाण करण्यात आली. फोटो का काढला यावरून वादावादी होऊन विना मास्क धारकानं क्लीनअप मार्शलला मारहाण केली. यात क्लीनअप मार्शलच्या डोक्याला मार लागल्यानं त्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं. चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. 9 सप्टेंबरला एकतर्फी प्रेमातून शहरातील महाकाली मार्गावर आरोपीनं हा चाकू हल्ला केला होता. 4 दिवसानंतर उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही होतीय.
औरंगाबादेत चोरट्याने एकाच घरात दोन वेळा चोरी केली आहे. औरंगाबादच्या सातारा देवलाई परिसरात ही घटना घडली. पत्नी आजारी असल्यानं घराचे मालक रुग्णालयात गेले होते. ही संधी साधत चोरट्यानं घरातील सोनं पैसे याच्यासह इतर वस्तूंवरही हात साफ केला. या चोरट्याची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. भाईंदर पश्चिमेच्या नाकोडा गल्लीत एका घरातून पोलिसांनी 1.5 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरात अनेक गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी आपल्या जवळच्या लोकांच्या घरात हा गुटखा लपवून ठेवलेला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले. बँकेतील इमारत, बांधकाम, मुख्य कार्यालय आणि शाखांमधील फर्निचर तसंच इतर साहित्यावरती आवश्यकता नसताना 30 ते 40 कोटींचा खर्च केल्याचा आरोप आहे. त्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले. नागपुरातल्या फुटाळा उतारावरती झालेल्या अपघातातील 2 जखमी तरुणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राशी पटेल आणि भावना यादव अशी त्यांची नाव आहेत. रवीनगर रस्त्यावरती मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 4 मित्रमैत्रिणी नागपूर अमरावती महामार्गावरील हॉटेलमधून जेवण आटोपून नागपूरच्या दिशेने येत होते. फुटाळा उतारावरती त्यांची कार अनियंत्रित झाल्यानं हा अपघात झाला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे